नाशिक रोड येथील एकलहरे येथील स्वस्तिक फर्निचर कारखान्याच्या मालकांचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या संदर्भात आता पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. नाशिक रोड पोलिसांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड केलंय. एकलहरा रोड येथील स्वस्तिक फर्निचर कारखान्याचे मालक अपहरण व खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या खुनाचा उलगडा झाला असून संशयितांना आता नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एकलहरा येथील स्वस्तिक फर्निचर कारखान्याचे मालक गिरीश गुलाबराव सोनवणे हे बेंच खरेदीची ऑर्डर देण्यासाठी गेले असता हे परत न आल्याने नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सोनवणे मालेगाव येथे मयत अवस्थेत आढळून आले होते. या मृत्यूची नोंद मालेगाव तालुका पोलीस स्टेशनकडून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आली होती. यानंतर पुढील तपासाला सुरुवात झाली होती. या तपासकामी नाशिक रोड पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देत तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळवले होते. ते प्रसार माध्यमांवर प्रसारित करत संशयितांची माहिती देण्याचं जनतेला आवाहन केलं होतं. या आवाहनानुसार अज्ञात व्यक्तींनी माहिती पुरवल्याने संशयितांना पकडण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आलंय. संशयित आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. यामध्ये सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर वयवर्ष 36 राहणार नाशिक, प्रवीण आनंदा पाटील वयवर्ष 28 राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव तसेच वाहन चालक आरोपी असल्याचं समजतंय. या आरोपींकडे कसून चौकशी केली असता सोमनाथ व प्रवीण हे दोघेही फॅब्रिकेशन व्यवसाय करत होते. व्यवसायातील स्पर्धेमुळे त्यांनी मोठ्या ऑर्डर मिळत नव्हत्या. त्या तुलनेत मयत सोनवणे यांच्या होलसेल कारखाना असल्याने ते कमी दरात ऑर्डर घेत असल्याने जास्त ऑर्डर त्यांना मिळत होत्या. तर आरोपी आर्थिक विवंचनेत फसले होते, त्यामुळे त्यांना पैशाची नितांत आवश्यकता असल्याने त्यांनी मयत यास धमकावून त्याच्याकडून कामाची ऑर्डर घेण्यासाठी अपहरण केलं होतं. मयत यांनी आरोपींना विरोध केल्याने त्यांनी मयताला जीवेठार मारल्याचंही या तपासात निष्पन्न झालंय. याबाबतचा अधिक तपास आता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे गणेश न्यायदेही करीत आहेत. याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी अधिक माहिती दिली. आपण सर्वांनी मिळून ते व्यवस्थितरित्या हँडल केलं आपल्या पोलिसांनी आणि आरोपीला आरोपी पकडलेले आहेत. आता त्याचा पुढचं काय हेतू होता, खंडणी करता होता, कशाकरता होता, ते तपासामध्ये निष्पन्न होऊन जाईल. परंतु जे कोणी उद्योजक आहेत उद्योजकांना आमचं सांगणं हेच आहे की जर असं काही जर त्यांना वाटत असेल तर आम्ही पोलीस आयुक्तालयामध्ये काही त्यांच्या जर अडीअडचणी असतील तर त्यांनी आम्हाला कळवलं तरी त्याच्याबद्दल आम्ही उपाययोजना करू योग्य. आता तपासावरती कळेल. आता सध्या तरी एवढंच कळतं की त्यांची पण फॅक्टरी होती आणि ते यांचे कॉम्पिटिटर होते. कॉम्पिटिटर म्हणजे त्यांनी पण व्यवसाय सुरू केला होता आणि तोच करत होता व्यवसाय फॅब्रिकेशनचा आणि बेंच सप्लाय करण्याचा. एवढं नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी 9 तारखेला 9 सप्टेंबरला एक किडनॅपिंग झालं होतं. शिरीष सोनवणे नावाचे उद्योजक आहेत. त्यांचा शाळेचे बेंचेस तयार करण्याचा व्यवसाय आहे आणि चांगला व्यवसाय आहे. त्यांची तिथून अपहरण झालं होतं. अपहरण करून मग दुसऱ्या दिवशी 10 तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांची शव मिळून आलं होतं कॅनॉलमध्ये. मग त्यांची इकडं मिसिंग दाखल होती नाशिक रोडला. ते मॅच करण्यात आलं, ओळख पटवण्यात आली. ओळख पटवल्यानंतर मग इकडून गुन्हा चालू झाला नाशिक रोड हद्दीमधून. मग म्हणून मालेगावमध्ये तालुक्याला त्यांनी गुन्हा दाखल केला, तो इकडे ट्रान्सफर केला. पण आपण आधीपासूनच तपास करत होतो तर क्राईम ब्रांच, त्यानंतर टेक्निकल विंग, नाशिक शहर पोलीस स्टेशन या सगळ्या टीम आपण तयार केल्या होत्या. व्यवस्थितपणे गेले आता 9 सप्टेंबरपासून आजपर्यंत आता 20-25 दिवस झाले. आपण हा तपास चांगल्या रीतीने त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये 2 आरोपींचे आपल्याला फुटेज मिळालं होतं. त्या फोटोवरून आपण सर्वांना तुमच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून वगैरे आवाहन केलं होतं की यात कुणाला जर काही माहिती मिळाली तर पोलिसांना कळवा. तसं काल मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड श्री शिंदे यांचे एक इन्फॉर्मंट आहेत, त्यांनी त्यांना माहिती दिली. मग त्या माहितीच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे विचारपूस करून त्यांनी जी काही माहिती सांगितली त्या आधारे
चाळीसगाव इथून दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आणि मग त्यांची गाडी, त्यामध्ये वापरलेली स्कूटर आणि इतर आणखीन एक आरोपी आहे, तिघांनाही अटक करण्यात आली. आता त्यांचा रिमांड घेऊन मग पुढे मोटिव काय होता, काय डिटेल्स होत्या, हे पुरावे वगैरे गोळा करू. आणि हा जो थोडासा सेन्सेशनल मर्डर रिपोर्ट झाला होता, त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी प्रेसमध्ये पण याच्यामध्ये उहापोह झाला होता. आणि तर नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी, क्राईम ब्रँचचे अधिकारी कर्मचारी यांनी सगळ्यांनी चांगली मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. व्यापाऱ्यांमध्ये तसं मला काही तुम्ही सांगताय ते ठीक आहे, परंतु हे आयसोलेटेड केस होती किडनॅपिंगची. आणि स्टार 24 फास्ट न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.